नमस्कार, मी शुभांगी सुभाष गावठे. आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि कालाष्टमी. आमच्या इकडे कोकणात त्याच्यासाठी नैवेद्य करतात, 12 वाजता नैवेद्य दाखवतात, तेव्हा आंबोळ्याचा आणि शेवग्याची भाजी असा नैवेद्य दाखवतात. त्याच्यासाठी मी हे पीठ तयार केलं आहे. काल 11 वाजता भिजत घातलेले तांदूळ, 1 किलो तांदूळ, एक मोठा पेला उडीद डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ आणि 1 चमचा मेथी असं भिजत घातलेलं. सकाळी मी 10 वाजता हे पीठ ठेवलं, आंबोळीचं पीठ 10 वाजता ठेवलं. आता ते पीठ चांगलं आलं आहे आणि आता आंबोळ्या भिड्यावर आंबोळ्या कशा बनवायच्या त्या मी दाखवणार आहे. आता भिडं तापलं आहे, आता आपण त्याच्यावर पोळी घालूया. असं पीठ तेल लावून घ्यायचं, भिड्याला नॉर्मलवर ठेवायचं. आवाजाला पाहिजे सुद्धा असं घालून घ्यायचं पीठ, पाहिजे तेवढी रुंद करून घ्यायची. जरा वेळ ठेवायचं झाकण, जरा वेळ. तांदाचे आणि एक मोठा उडदाच्या मोठ्या पेल्याची डाळ उडीद असलेलं पीठ भरपूर होतं आहे. त्याच्यातलं अर्धं पीठ मी ठेवून दिलं आहे, कारण आपण हे पीठ ठेवतो की नाही पोळ्याचं वगैरे, त्याच्यासाठी खूप मेहनत असते. ते तांदूळ स्वच्छ धुवायचे, परत ते आदल्याशी ठेवायचे 7-8 तास भिजत, नंतर परत ते पीठ यायला द्यायचं. म्हणून ते आपण एकदा पीठ ठेवलं की त्याचे 2-3 वेळा तरी वेगवेगळे प्रकार असे करता येतात. आंबोळ्याचे डोसा, वेगळा पातळ डोसा, जाड डोसा. मी त्याच्यातलं अर्धं पीठ घेतलंय करायला. आता हे भिडं ना चुलीवर केलं ना पोळ्या, तर भिडावरची पोळी चुलीवरची टेस्ट वेगळीच लागते, छान लागते. मी घालते, काढून झाली परत तेलाने हे करायचं. त्याला पिठाचे एवढं हे पाहिजे, पिठाचं अशी धार लागली पाहिजे ओळ्याच्या पिठाला. काही जण हेच पीठ जरासं पातळ करतात आणि त्यांना अशी जाड एवढ्या जाडीची आवडत नाही पोळ्या, म्हणून पातळ अशा काढतात. आता ही एकदम लुसलुशीत दाखवते तुम्हाला, एकदम पावासारखी लुसलुशीत झाली आहे पोळी, एकदम अशी एकदम गरम. इकडे हे पण केलं आहे शेवग्याची भाजी. शेवग्याची
किचन आमचं छोटंसं आहे, त्याच्यामुळे असं एकदम गर्दी गर्दीचं आहे. पण ज्यांना नवीनच करत असतात त्यांना शिकायचं असतं, त्यांच्यासाठी दाखवायची पण एक प्रकारची हे असते. हे पान कसलं? हे केळीचं पान आहे. केळीच्या पानावर ठेवली ना की पोळी अशी हे करत नाही, पाणी सुटत नाही त्याला एक प्रकारचं, आणि बरं वाटतं जरा केळीच्या पानावर ठेवली की. सुंदर पोळी झाली आहे, लुसलुशीत एकदम मस्त. या पोळ्या ना निर्लेपच्या तव्यावर पण सुंदर येतात, पण भिडावर जी टेस्ट असते ना भिडावर केलेल्या पोळीची, ती त्याला एवढं येत नाही, म्हणून भिडावरची पोळी ती भिडावरचीच असते. निर्लेपच्या तव्यावर सुंदर येतात, तेल पण कमी लागतं आणि उचलतात पण पटकन. अशा प्रकारे आज उपवासासाठी आंबोळ्या तयार आहेत. नमस्कार, कालाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा.